मुंबई पुणे जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर खालापूर फाटा ते खोपोलीपर्यंतच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या कामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या खालापूर ते खोपोली आणि खोपोली ते खालापूर दरम्यान काम झालेल्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना खूप त्रास सहन करावा लागतोय. तसेच हा मार्ग खोपोलीहून पुण्याकडे आणि मुंबईच्या दिशेकडे जात असल्याने दररोज असंख्य छोट्या मोठ्या वाहनांची वर्दळ असते. हा महामार्ग खराब झाल्याने छोटमोठ्या अपघाताची मालिका देखील सुरू आहे. रस्त्यावर खड्डे पाडल्याने आणि वापरण्यात आलेली खडी डांबर हे योग्य नियोजन करून न वापरल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत प्रशासन रस्त्याच्या ठेकेदारावर काहीच कारवाई करताना दिसून येत नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, स्थानिक आमदार पदाधिकारी देखील गप्प आहेत. सध्या उभा आहे मुंबई पुणे जुना महामार्ग क्रमांक 4 वर खालापूर ते खोपोलीपर्यंत रस्ता रुंदनीकरणाचं काम करण्यात आलं होतं, मात्र काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालंय. रस्त्याला खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. संबंधित हे फक्त खड्डे भरतात, मात्र परत परिस्थिती तेच होते. मात्र प्रशासन जे MSRDC आहे किंवा स्थानिक प्रशासन असेल किंवा स्थानिक पदाधिकारी असतील याकडे लक्ष देताना दिसत नाहीयेत. पाहूयात आता दर्या रस्त्याची चांगली डागडुजी होणार का. परत जायचे तेच लाखो रुपये खर्च केलेले या कामासाठी, पण आता पळत रस्त्याचं काम आता तरी चांगलं होणार का. महाराष्ट्र टाइम्स साठी प्रसाद अटक, खालापूर, रायगड.